वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल एक नए व्हिडिओ फिर से बहुत बहुत वेलकम है माध्यमिकच्या पंधराशे पासष्ट शिक्षकांना वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा चार कोटी तेवीस लाखांची विषय कोशगरात वर्ग तो इस तरीके से ये खबर निकल कर आ रही है नॉन ग्रैंड से संबंधित जो वायु टप्पा जो है टीचरों को अदा किया गया है और कितने टीचर्स का इसमें समावेश है इस वीडियो के माध्यम से हम आपको बताएंगे वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ सब्सक्राइब कीजिए साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाली वीडियोज़ की नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप ग्रुप को ज्वाइन कर लेना है जहाँ से आपको तमाम शासन निर्णय परिपत्रक वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगे तो आइए जानते हैं पूरा मामला किस तरीके से है जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांना वीस टक्के चाळीस आणि साठ टक्के वाढीव अनुदान लागू करण्यासाठी शिक्षक संघटनांनी शासन दरबारी आंदोलन करून पाठपुरावा केला होता अखेर जळगाव जिल्ह्यातील नव्याण्णव शाळांना वीस टक्के अनुदान घोषित करण्यात आले तर खाजगी माध्यमिक एक हजार पाचशे पासष्ट शिक्षकांना वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला असून जानेवारी दोन हजार तेवीसपासून चार कोटी तेवीस लाख एकोणसत्तर हजाराची बिले ट्रेजरीकडे वर्ग करण्यात आलेली आहेत गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांच्या अनुदानाचा विषय प्रलंबित होता अनेक शिक्षक विनाअनुदानित तत्वावर आणि वीस चाळीसच्या टप्प्यावर शाळांमध्ये काम करीत होते त्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी देखील उपोषण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते शासनाने दखल घेऊन सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व अघोषित आणि सद्यस्थितीत वीस आणि चाळीस टक्के आणि साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने मागून घेतले होते या सर्व प्रस्तावाची पडताळणी माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर नितीन बच्चाव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख प्रशासन अधिकारी किशोर वानखेडे प्रवीण पाटील यांच्यासह माध्यमिक शिक्षण विभागाच्या सर्व टीमने कॅम्प लावून काम पूर्ण केले ज्या शाळा किंवा शिक्षकांचे प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळांच्या वाढीव टप्पा वितरण आदेश वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडे देण्यात आलेले असून त्यानुसार सर्व शिक्षकांना वाढीव टप्प्याचे वेतनाचा लाभ एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून घेण्यात आला आहे दोनशे चौऱ्याण्णव शाळांना अनुदान मंजूर और टोटल दोनशे चौऱ्याण्णव स्कूलकोई अनुदान मंजूर व्हाय झिरो ते वीस टक्के अनुदानासाठी एकशे सदुसष्ट शाळा व आठशे एकसष्ट शिक्षक तर वीस ते चाळीस टक्के अनुदानासाठी एकोणतीस शाळा आणि एकशे एकसष्ट कर्मचारी आणि चाळीस टक्के ते साठ टक्के अनुदानासाठी अठ्ठ्याण्णव शाळा पाचशे त्रेचाळीस शिक्षकेत्तर कर्मचारी तर जिल्ह्यातील खाजगी शाळांना अनुदान मंजूर झाले आहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून ते आजपर्यंत चार कोटी तेवीस लाख हजारांची बिले ट्रेजरीकडे वर्ग करण्यात आलेली आहे उसके बाद यहां पर आप देखेंगे कि शासन अनुसार माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व टीमने अहोरात्र मेहनत ठेऊन इकतीस मार्च पूर्वीच विनानुदानित शाळा व शिक्षकांना प्रस्तावाची पूर्तता पूर्ण करून पात्र शाळा व शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे शिक्षकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे इस तरीके से कह रहे डॉक्टर नितीन बच्चा माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तो इस तरीके से तरीकेसेकतीस मार्च के पहले पहले उन्होंने अपना कार्य पूरा कर दिया है और लगभग लगभग तमाम टीचरों को इसका फायदा हो चुका है इस तरीके से इस न्यूजपेपर के हवाले से खबर मिल रही है जुडे रहिए हमारे चैनल के साथ किसी भी शैक्षणिक अपडेट के लिए मिलते हैं अगले वीडियो में किसी बेहतर नोटिफिकेशन के साथ तब तक खुद